माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्राथमिक तयारी, तयारी सुरू आहे जिल्हा निवडणूक कार्यालयानं उमेदवारांकडून दोन्ही मतदारसंघांसाठी मतमोजणी प्रतिनिधींची नावं मागवलीत माढा आणि सोलापूरच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे दोन्ही मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या मतमोजणी चार जून रोजी होणार आहे रामवाडी गोदामात दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी होईल उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी एकूण चौदा टेबलांवर होणार आहे प्रथम पोस्टल मोजणी होईल प्रत्येक टेबलासाठी एक मतमोजणी प्रतिनिधी याप्रमाणे चौदा आणि एकत्रित संकलनासाठी एक अशा पद्धतीने उमेदवारांकडून पंधरा प्रतिनिधींची नावं आहेत पोस्टल मोजणीसाठी अकरा प्रतिनिधींची नावं आहेत पोस्टल मोजणी निवडणूक प्रमुखांच्या कक्षातच होणारे माढ्यात जादा प्रतिनिधींची आवश्यकता भासणारे दोन्ही मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण सत्तावीस फेऱ्या होतील अशी माहिती देण्यात आली